अमरावती शहर पोलीस दलाच्या मार्फतीने अमरावती शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की अमरावती शहरात घडलेल्या दंगलीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर दोन समाजात तेढ निर्माण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या अनुषंगाने सर्व नागरिकांना कळविण्यात येते की कोणीही अमरावती शहरातील झालेल्या दंगलीच्या अनुषंगाने कोणत्याही समाजाच्या भावना दुखाविणारे किंवा दोन धर्मामध्ये तेढ पसरविणारे आक्षेपार्ह मेसेज, इमेजेस, व्हिडिओज, घटनेची व माहितीची शहानिशा न करता व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम व इतर सोशल मीडिया माध्यमांवर पोस्ट अथवा प्रसारित करू नये. कोणत्याही अफवा पसरवू नये. अशा कोणत्याही पोस्टमुळे दोन व्यक्ती, समाज, धर्म, पंथ अशांच्या भावना दुखावून समाजात तणाव निर्माण होऊन कोणतीही अनुचित घटना घडल्यास सदर पोस्ट करणाऱ्या इसमास गुन्हा करण्यास प्रवृत्त केल्याचे समजून त्यावर कठोर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. अमरावती शहर आयुक्तालयामार्फत सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल स्थापन करण्यात आला असून त्यावर सर्व व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम व इतर सर्व सोशल मीडिया माध्यमांवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. याद्वारे अमरावती शहरातील सर्व नागरिकांना निर्देश देण्यात येते की अमरावती शहरातील झालेल्या दंगलीचे संदर्भाने खोटे मेसेज किंवा अफवा सोशल मीडियावर पसरविण्यास तसेच दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट व्हायरल करणारा व संबंधित ग्रुप ऍडमिन यांना महाराष्ट्र पोलीस कलम 68 प्रमाणे प्रतिबंध करण्यात येत आहे. असे कृत्य केल्यास महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 140 व भारतीय दंड संहिता कलम 505, 295 अ, 153, 153 अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येईल. तरी सर्व व्हॉट्सअप ऍडमिन यांना सूचित करण्यात येते की पुढील काही दिवसांकरिता तुमच्या ग्रुप सेटिंग मध्ये जाऊन सेंड मेसेज मध्ये ओनली ऍडमिन अशी सेटिंग करावी. सर्वांनी अमरावती शहरामध्ये शांतता व सामाजिक सलोखा राखण्यासाठी पोलीस दलात सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह यांनी केले आहे. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.